नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट। राज्यामध्ये 9 एप्रिल 2023 रोजी रात्रीची पावसाची अपडेट नेमकी काय असणार आहे, कोणत्या भागामध्ये मुसळधार, कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर कोणत्या भागामध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता आहे, ही संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज काय जाहीर केलेला आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट ज्या आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये जे आहे गेल्या 24 तासांपासून आपल्याला पावसाचे वातावरण बघायला मिळते। अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची सक्रियता देखील होती, तर मात्र आज रात्री आपल्याला पावसाचा जोर हा वाढताना दिसून येईल। 9 एप्रिल 2023 रात्री आपल्याला अनेक भागांमध्ये रात्री 10 ते 11 वाजल्यानंतर पावसाचा जोर हा प्रचंड प्रमाणात वाढलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे। तर काही भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट त्या ठिकाणी होताना दिसून येईल। यामध्ये मुख्यतः जो भाग समाविष्ट राहणार आहे तो म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा। या भागांमधील अनेक भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार पावसाची सक्रियता आज रात्री दिसून येईल। यामध्ये पावसाचा जो प्रभाव असेल काही भागांमध्ये रिमझिम प्रकारचा, तर काही भागांमध्ये आपल्याला गारपिटीसह वादळी वाऱ्यासह पावसाची सक्रियता मुसळधार प्रमाणात दिसून येईल। यामध्ये विदर्भाचा विचार करता पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला सायंकाळीपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय दिसणार आहे आणि रात्रीच्या दहा वाजल्यानंतर पावसाच्या सक्रियतेमध्ये भली मोठी वाढ होताना त्या ठिकाणी दिसून येईल आणि अनेक भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर पश्चिम विदर्भाचा विचार करता पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, जळगाव, जामोद, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती सायंकाळपासूनच काही भागांमध्ये दिसून येईल। सायंकाळपासूनच अनेक भागांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस हा सक्रिय दिसून येईल। तर काही भागांमध्ये येत्या 2 ते 3 तासांमध्येच म्हणजेच की रात्री 10 वाजल्याच्या नंतर अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय झालेला दिसून येईल। वाशिम कडील भागात जो आहे आपल्याला गारपीट होण्याची शक्यता त्या भागांमध्ये वर्तवली गेली आहे, तर अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी वादळी वाऱ्याचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात दिसून येईल। त्यानंतर मराठवाड्याचा विचार करता मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता ही मध्यम स्वरूपाची मुसळधार अशा प्रकारचा पाऊस अनेक भागांमध्ये सक्रिय राहील। सायंकाळपासून काही भागांमध्ये रिमझिम पावसाची सक्रियता असेल, तर काही भागांमध्ये येत्या 3-4 तासांमध्ये पावसाच्या सक्रियतेमध्ये त्या ठिकाणी सुरुवात झालेली असेल आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा परिणाम आपल्याला हा राज्यामध्ये म्हणजेच की विदर्भामधील या भागांमध्ये दिसून येईल। त्यानंतर बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना हा जो भाग आहे, धाराशिव या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता आपल्याला दिसून येणार आहे। मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी असेल, तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागामध्ये जे आहे आपल्याला पावसाचा जोर जो आहे येत्या 2 ते 3 तासांमध्ये वाढताना दिसून येईल। म्हणजेच की रात्री 11 च्या सुमारास भला मोठा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। यामध्ये जे आहे विजांच्या कडकडाटांचा सुद्धा त्या ठिकाणी प्रभाव मोठ्या प्रमाणात असणार आहे। त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची सक्रियता दिसून येणार आहे, तर अनेक भागांमध्ये जोरदार गारपीटीचा इशारासुद्धा देण्यात आलेला आहे। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे कोकणाचा, कोकणामध्ये कोकण किनार समुद्र किनारपट्टीचा जो भाग आहे त्या भागामध्ये गारपीट व अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो आज रात्री आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। मध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली हा जो भाग आहे, रायगड या भागामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता त्या ठिकाणी दिसून येणार आहे। पावसाची सक्रियता ही येत्या 2 ते 3 तासांमध्ये त्या ठिकाणी वाढलेली दिसेल। गारपीट होण्याची दाट शक्यता जी आहे कोकणातील या भागांमध्ये वर्तवली गेली आहे। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, अहमदनगरचा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाची त्या ठिकाणी पावसाची सक्रियता दिसून येईल। काही भागांमध्ये आपल्याला रिमझिम अशा प्रकारचा पाऊस सक्रिय असेल, तर काही भागांमध्ये जे आहे मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊससुद्धा त्या ठिकाणी सक्रिय राहणार आहे।
त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मुंबई, पालघर, ठाणे या भागामध्ये आपल्याला वातावरण जे ढगाळ दिसून येईल. तापमानामध्ये जे आहे वाढ झालेली असेल. दिवसाला तापमान मोठ्या प्रमाणात राहणार आहे, म्हणजेच की उन्हाचा कडाका दुपारच्या वेळेस जास्त असणार आहे आणि रात्रीच्या वेळेस मात्र ढगाळ वातावरणाची सक्रियता आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे. उत्तर महाराष्ट्राचा विचार करता उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर हा जो पश्चिमी भाग आहे या भागामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता मध्यम स्वरूपाची दिसून येईल आणि ती सुद्धा पावसाची सक्रियता येत्या 2 ते 3 तासांमध्ये आपल्याला दिसून येणार आहे. येत्या 2 ते 3 तासात नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकच्या भागामध्ये पावसाचा जो प्रभाव आहे तो वाढलेला असेल. त्यानंतर जळगाव, खान्देश, धुळे, नंदुरबार हा जो पूर्वेकडील भाग आहे या भागामध्ये मात्र पावसाची सक्रियता ही अत्यंत कमी प्रमाणात असणार आहे. काही भागांमध्ये रिमझिम अशा प्रकारचा पाऊस सक्रिय असेल तर अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी वातावरण हे स्वच्छ राहील. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज रात्रीचं वातावरण असणार आहे. 9 एप्रिल 2023 रात्री ही आपली पावसाची अपडेट राहणार आहे. संपूर्ण राज्यामधील वातावरण राहणार आहे यामध्ये जे आहे अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी रात्री 10 वाजल्यानंतर म्हणजेच की येत्या 2 ते 3 तासांमध्ये भला मोठा पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे व गारपिटीची व वादळी वाऱ्याची सुद्धा सक्रियता वर्तवली गेली आहे. तर हीच होती आपली आज रात्रीची म्हणजेच की 9 एप्रिल 2023 रात्रीची पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेट्ससोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.